न्यूज मध्ये आपले स्वागत। पुरणपोळीच्या नैवेद्यासह साडी चोळी अर्पण करून नदीचं केलं पूजन। पूर्वीच्या काळी गावाच्या नदीला पहिला मोठा पूर आला म्हणजे गावातील मुख्य व्यक्ती सपत्नीक नैवेद्य दाखवून साडी चोळीनं ओटी भरून नदीची पूजा करत असत। गावावर संकट येऊ नये अशी गावकऱ्यांसह प्रार्थना करण्यात येत असे। गेल्या 2 दिवसापासून वाण धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्यानं वाण नदी पात्रात वाण धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पूर्वीच्या काळी वाण नदी ही 12 महिने वाहत असे, मात्र आता धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावरच या वाण नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येतो। वाण नदी पात्रात मोठा विसर्ग सुरू आहे। हे पाणी उत्तरेकडून पश्चिम दिशेला वाहत। या नदीच्या पाण्यात कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, अतिशय शांत या पाण्याचा प्रवास व्हावा म्हणून परंपरेनुसार दानापुरीतील माननीय सरपंच महादेवराव वानखेडे व त्यांच्या पत्नी रुपालीताई वानखेडे यांनी सर्वप्रथम वाण नदी पात्रात असलेल्या आश्रमातीची पूजा करून आलेल्या पहिल्या पुराचं नदीचं साडी चोळी नारळ व ओटीनं भरून पुरळ पोळीचा नैवेद्य अर्पण करून सपत्नीक पूजा केली। यावेळी शिलाताई वानखेडे, गंगाबाई वानखेडे, शीतलताई नागपुरे, उष्राताई मिसाळ, अस्मिता ठाकरे, अनुसया हगे, वैशाली सांगूनवेडे, कमलाबाई सातव, मोनिका सातव, गीता चव्हाण, कल्पना भुते, ललिता चतुरकार, रत्नबाई उंबरकार, अनुभव वानखेडे, प्रेमकुमार वानखेडे, प्रफुल्ल वानखेडे, हरिओम नागपुरे, जया वानखेडे, साक्षी वानखेडे, चकुली ठाकरे आदींची उपस्थिती होती। पुराचे पाणी सोडण्यात आले असून नदीमध्ये पहिला पूर जात असून गावकरी या पुरामुळे सर्व कष्टकऱ्यांचे सर्व शेतकऱ्यांचे या पाण्यामुळे दिवस उजावले असून विहिरी बोरवेल यांना चांगला पाण्याचा भरपूर साठा उपलब्ध होऊ शकतो। तसेच दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीसुद्धा आश्रमाता यांची आरती व पोती भरून साजरी केली व दरवर्षीप्रमाणे आम्ही येणाऱ्या पहिल्या पुरामध्ये वाण नदी माताची ओती आणि त्यांना साडीचोळी अर्पण करून पहिल्या पुरामध्ये आम्ही सोडत असतो।